रामराम मंडळी। गुडघे दुखी, सांधे दुखी आणि संधिवात, फक्त 3 दिवसात बरा करणारा आयुर्वेदिक उपाय आज तुमच्याकरता घेऊन आलोय बघा। आता ह्या उपायासाठी फक्त एक बटाटा लागतो, होय बटाटा। तर ह्यो बटाटा तुमची सांधे दुखी, संधिवात आणि गुडघे दुखी फक्त 3 दिवसात कशी बरी करतो ही आता आपण बघू। ह्याच्यासाठी आपल्याला हे बटाटा खिसून घ्यायचा आहे, हा खिसणी घ्यायची, चांगला खिसायचा आणि ह्याचा आपल्याला रस काढायचा आहे। फक्त 1 चमचा रस, किती? फक्त 1 चमचा रस, तो पण साली सकट, म्हणजे ह्याची साल काढायची नाही। आणि म्हणूनच बटाटा घेताना तो व्यवस्थित धुवून घ्यायचा, त्याच्यावरची सगळी घाण, माती, धूळ ही निघून जाया पाहिजे, ही काळजी घ्यायची। साल सगळ्यात महत्त्वाची, साली सकट ही बटाटा खिसायचं आणि ह्याचा काढायचा 1 चमचा रस। आता हे रस आपली गुडघेदुखी पळून लावणार आहे, आपली सांधेदुखी, आपला संधिवात बरा करणार आहे, आणि त्याच्यासाठी हे रस घ्यायची पद्धत तुम्ही शिकून घ्या। तुम्ही 2 टाइम जेवा, नाही तर 3 टाइम जेवा। जेवण करायच्या आधी, हां सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, जेवण करायच्या आधी 15 मिनिटं हे 1 चमचा रस गटकरणं गिळून घ्यायचा। बघा, तुम्ही 2 टाइम जेवताय, 2 टाइम घ्या, 3 टाइम जेवताय, 3 टाइम हे रस घ्यायचा। जेवण जसं तुम्ही पित्ताची गोळी घेतो का नाही पित्ताची, तसं ही जेवण जेवायच्या आधी 10-15 मिनिटं हे रस असा प्यायचा। हे झाला उपाय नंबर 1। हे उपाय किती दिवस करायचा? 1 आठवडे, 2 आठवडे, किती पण दिवस करा, ह्याचा साईड इफेक्ट अजिबात होत नाही। पहिल्या 3 दिवसात तुम्हाला दिसून येईल गुडघेदुखी बंद झालेली आहे। ह्याच्या जोडीला एक तेल सांगतो या मालिश करण्यासाठी, हां जिथं सांधे दुखत असतील, गुडघे दुखत असतील, तिथे ह्या तेलाने मालिश करायची। तेल बनवायची पद्धत एकदम सोपी, सरसोचं तेल घ्यायचं, म्हणजे कोणतं सरसो, म्हणजे मोहरीचं तेल, हां मोहरीचं तेल घ्यायचं। साधारण एक पळीभर जर तुम्ही तेल घेत असताना, एक पळीभर म्हणजे 100 ग्रॅम, तर ह्या पळीभर तेलामध्ये लसणाच्या 10 पाकळ्या टाकायच्या, लसणाच्या 10 पाकळ्या। आणि भीमसेनी कापूर मिळतो या भीमसेनी, बाजारात विचारा, भीमसेनी कापूर एक 10 ग्रॅम घ्यायचा, हां 5 ग्रॅम 10 ग्रॅम, प्रमाण कमी जास्त झालेलं चालतं या। हे दोन पदार्थ त्याच्यात टाकायचे आणि हे तेल चांगलं उकळून घ्यायचं 5-10 मिनटं, हां जोवर ही लसूण चांगला त्याला ब्राऊन कलर येत नाही, तपकिरी रंग येत नाही, तोवर हे तेल चांगलं उकळून घ्यायचं। आणि ही तेल नंतर गाळायचं कोमट झाल्यावर, आणि कोमट असतानाच म्हणजे दरवेळेस मालिश करताना हे तेल थोडं कोमट करायचं आणि आपल्या गुडघ्याची आणि सांध्यांची मालिश करायची। किती दिवस करणार मालिश? आज, उद्या, परवा, फक्त 3 दिवस, सकाळ आणि रात्री 2 टाइम मालिश करायची। तुमची गुडघेदुखी, सांधेदुखी, हे संधिवात जर बरा झाला नाही तर यूट्यूब सोडून देतोय बघा, करून तर बघणार आहो तर राम राम।